मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघ 159 मधील अपक्ष उमेदवार तुषार शिवराम माने यांनी प्रचाराला सुरुवात करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मालगंधील कुरार विहलेची लोकांच्या समस्यांसह संपूर्ण विभागाच्या प्रत्येक समस्या सोडविण्याचे आश्वासन देत असता त्यांनी आपला निवडणुकीचा मुद्दा जनतेसमोर मांडला आहे. आमचे मुंबई प्रतिनिधी अजय परिहार यांचा हा खास रिपोर्ट सादर करीत आहे. मला हायवेपासून आत येईपर्यंत असं वाटलं की मी उंटावर बसून आलो. अशी परिस्थिती आज आपल्या रस्त्यांची आहे. कुरारमधल्या नाले सफाई आहे. आता गर्मी चालू आहे. ऑक्टोबर हीट लोकांनी जाणवलेली आहे. जशी ऑक्टोबर हीट चालू झाली ज्या नाल्यांचा स्मेल आज गल्ल्या बोळ्यांमध्ये इतका भयंकर चालू आहे. कोणाचं लक्ष नाही आहे. मागच्या कित्येक वर्ष कोणीही पाहत नाही आहे. सर, आपला एरिया लई मोठा आहे. आपल्या एरियामध्ये एक मात्र पोलीस स्टेशन आहे कुरार असं आहे. आपला एरिया तिकडी पाडा अप्पापाडा तिथपर्यंत वाढलेला आहे आणि तिकडे काही घटना झाली तर पोलीस स्टेशनला माणसांना पोचायला अर्धा तास लागतो. सो का तुम्हाला असं नाही वाटत की अजून एक पोलीस चौकीची मांग आमच्या एरियामध्ये करू किंवा येथे दोन पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे? सर, ॲक्च्युली जर आपण विचार केला तर आज आपल्या एरियामधल्या पोलीस बांधवांवरती इतका ताण आहे की दिंडोशीचा एवढा मोठा एरिया आणि एक लिमिटेड स्टाफ आणि कुरारचे जे हाल आहेत की कुठल्याही गोष्टी म्हणजे एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी अर्धा अर्धा तास लागतो आहे आणि पोलीस व्हॅन ज्यावेळी ती तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गुन्हे घडून गेलेले असतात. आपल्याकडे एक पोलीस स्टेशन असलं पाहिजे, एक वेगळंही असलं पाहिजे, बीट्स वाढवल्या पाहिजे. बरेच मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवरती ॲक्च्युअलती मी बोललो तर तुमचाही वेळ जाणार आहे आणि ते सांगता सांगता ते संपत नाहीत. कारण की कुरारचे हाल असे आहेत की मागच्या 14-15 वर्षापासून डी पी प्लॅन पास झाल्यानंतरही कुरार प्लॅनमध्ये डी पी प्लॅन अप्लाय गेलेला नाही आहे. आज फायर ब्रिगेडसारखी जर गाडी ह्या कुरारमध्ये आली तर ती आग लागेपर्यंत ती इतकी भयानक झालेली असते. आपल्याकडे लाईव्ह उदाहरण आहे मागच्या 2 वर्षापूर्वी अप्पापाड्यामधलं. पाण्याचा प्रश्न असा आहे की मागच्या 40 वर्षामध्ये कोणीही त्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. कारण की बिचारे आमचे चाकरमानी काम करतात, घरी आले की पुन्हा अंडे घेऊन पळतात. त्याकडे कोणाचं लक्ष बिलकुल नाही आहे.